आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्व आहे. प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळसी असतेच. ज्यांच्या दारात तुळस असते अशा घरावर सर्व देवी देवतांची कृपा नेहमी राहते. तुळशीच्या फक्त दर्शन मात्राने आपली सर्व पापे जळून जातात. आपल्या विविध धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्व सांगण्यात आलेले आहे. तुळस मातेने स्वतः असे सांगितलेले आहे की जे व्यक्ती आपल्या घरात मला लावून माझी श्रद्धा भावनेने पूजा करतील त्यांना जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. आणि ज्या घरात मी असते अशा घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक व वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या दारात तुळस असणे फार आवश्यक आहे. परंतु तुळस लावताना आपल्याला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नाहीतर तुळस मातेचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुळशी मातेच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात की तुळस लावताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे ते. तुळस लावताना नेहमी चांगलीच माती वापरावी. खराब झालेल्या मातीत तुळस कधीही लावू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि तुळस मातेच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागतो. जर दारात लावलेली तुळस वाळली असेल तर ती लगेचच काढून तिचे विसर्जन करावे. वाळलेली तुळस दारात लावल्याने अकाल मृत्यूचा धोका असतो. आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. जेथे तुळस वाळलेली असते तेथे देवी लक्ष्मी कधीही निवास करीत नाही. तुळस जर वाळली तर समजून जावे की आपल्या घरात नकारात्मक शक्तीने प्रवेश केलेला आहे आणि लवकरच काहीतरी अघटित घटना घडणार आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले गेले आहे की दारात वाळलेली तुळस लावणे म्हणजे साक्षात तुळस मातेचा अपमान करण्यासारखे आहे. अशा घरावर तुळस माता नेहमी क्रोधितच राहते. मासिक धर्मात कोणत्याही झाडाझुडपांना पाणी टाकू नये. विशेषतः तुळशीला तर मासिक धर्मात पाणी अर्पण करूच नये. नाहीतर तुळस वाळून जाते आणि घरातील सुखशांतताही निघून जाते. तुळशीच्या कुंडीची नेहमी स्वच्छता करीत राहावे. तुळशीच्या पानांना इथे तिथे कोठेही फेकू नये. ती पाने पाण्यात किंवा मातीत विसर्जित करावीत. तुळशीच्या रोपामध्ये रासायनिक खत कधीही टाकू नये. त्यामध्ये कंपोस्ट खताचाच वापर करावा. तुळशीला पाणी अर्पण करताना कधीही पायात चप्पल असू नये. तसेच आपण जे पाणी तुळशीला अर्पण करीत आहोत ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. यामुळे आपल्याला पाप लागते व आपली धनहानी होते. तुळस मातेचे नियमित दर्शन केल्यास आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. तसेच आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा बनलेली राहते. तुळशीच्या पानांना नखे लावून ती पाने तोडू नयेत. यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवतो. घरात आजारपण प्रवेश करते. तुळशीचे रोप आपल्या घराच्या अंगणात अगदी दारासमोर लावावे. तुळशीचे रोप कधीही वाईट हेतूने लावू नये. तुळशीची रोपे एकापेक्षा अधिक आलेली असतील तर ती शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये वाटून द्यावीत. एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे दारात येणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे घरात येण्यासारखे आहे. यामुळे आपल्या घरात भरभराट येते. तुळशीच्या आसपास कपडे वाळत टाकू नयेत. तसेच तुळशी वृंदावनाजवळ चपला बूट काढू नयेत. मासिक धर्मात स्त्रियांनी तुळशीपासून दूरच राहावे. व्यसनी व्यक्तींनी तसेच मांसाहारी व मद्यपानी व्यक्तींनीही तुळशीपासून दूरच राहावे. स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध केलेले असतील तर स्नान केल्याशिवाय तुळशीच्या आसपास जाऊ नये. यामुळे तुळशीवर अपवित्र छाया पडते व घरात गरिबी व दारिद्र्य येते. तुळशीमध्ये कधीही शिवलिंग आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू नये. यामुळे घरात काही ना काही अडीअडचणी येत राहतात. तुळस मातेला नियमितपणे दिवा लावल्याने आपल्याला कितीतरी अधिक पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपले घर सुख समृद्धी व समाधानाने भरून जाते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.